कौशल्याने जिंका. चला प्लीज बी फास्ट, स्पीड अप करा, सुरुवात करायची आहे लगेचच. दोन सलामीचे फलंदाज स्ट्रायकर एंडला. जितीन आणि नॉन स्ट्रायकर एंडला नितीन आणि गोलंदाजीवरती सज्ज होते मारुफ भाबे. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच खरा दिपवून टाकेल जगाला आज, होऊन खरा धडाकेबाज. कोण होतं या मॅचमध्ये धडाकेबाज? पहिला चेंडू मारुफ भाबे. यावेळेस पंचांचा इशारा येतोय, एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या जोरावरती सांघिक खातं उघडलं गेलं आहे. श्री गणेशा केला गेला आहे मेगा फायनलचा अनगाव संघाचा आणि एका धावेने एका चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते फळकावरती. मारुफ भाबे बी फास्ट प्लीज, काही करा. 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल. गोलंदाज मारुफ, पुढचा चेंडू. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडूला लँड केला गेलाय. यस, दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सर, दोन षटकांची मॅच बघतोय मी, म्हणेन की 20+ विचार करावा लागेल. 20 या 22+ नक्कीच इथून एक चांगला स्कोर उभा करायचा असेल मापोलीच्या अगेन्स्ट. तर 22 धावांपेक्षा जास्त एक मनामध्ये रणनीती आखावी लागेल. यावेळेस खूप जास्त बाउन्स होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी देखील मिळाली. पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू अतिरिक्त धाव. नक्कीच तुम्ही बघू शकाल खूप जास्त उसळी या चेंडूवरती होती आणि तदनंतर मात्र 1 बाउन्स देखील ताकीद केलं आहे, 1 फॉर द ओव्हर हे मात्र ताकीद केलं गेलं आहे. दोन चेंडूचा खेळ समाप्त, 2 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फसवलं गेलंय आणि पंचांचा इशारा काय तर फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट हैदराबादचा अनगाव संघाला. पाहायला मिळतोय सुपर संडे आणि या सुपर संडे मध्ये सुपर विजेता देखील कोण होतं हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की लक्ष लागले या ट्रॉफीवरती. अगदी अनगाव आणि महापोलीची ही मॅच, चॅलेंज एक्सेप्ट केलं दोन्ही संघांनी आणि मैदानावरती मात्र उतरले गेले. त्या चॅलेंजला खरे कोण उतरतात हे देखील बघणं गरजेचं असेल. षटक क्रमांक पहिलं मारुफ घेऊन सज्ज होतोय. पहिल्या 4 चेंडूवरती जर विचार केला, माफ करा, 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि या 3 चेंडूवरती एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे, ती म्हणजे 2. मारुफ पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हाताळला गेलाय. वेगवान चेंडू, लेंथ लाईन खूप चांगली होती, पिचिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची. सातत्याने मारुफ भाबेला या पद्धतीचे चेंडू, या पद्धतीचे मिश्रण करताना हाताळण्यासाठी ओळखलं जात आहे आणि अनेकदा तिथे मात्र सक्सेसफुल देखील ठरलाय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट कशाला म्हणतात ना, तर मारुफ भाबे नक्कीच. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऍक्शन मध्ये कलेक्ट केला गेलाय चेंडू. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होईल. पहिला वार हा लाखमोलाचा असतो ज्याला म्हटलं जातं ना, तो पहिला वार या पहिल्या षटकामध्ये द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूपासून प्रेशर बनवलंय कुठेतरी आणि ते प्रेशर देखील कॉन्स्टंट ठेवलं गेलंय. धावसंख्या फळकावरती 2 पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे स्ट्रॉंग अपील आहे, आणखी एक विकेट, आणखी एक मासा मारुफच्या गळाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना यस महापुली एक्सप्रेस गोलंदाज सिनियर आसिफ, नवीन फलंदाज विपुल देखील पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल जतीन. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली होती, तदनंतर 5 चेंडू जतीनला कुठेतरी नॉनस्ट्राईकला ठेवलं गेलंय, पण आता हे 6 चेंडू म्हणजे 6 गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज. इथे संधीचं सोनं करावं लागेल. पहिला चेंडू यावेळेस उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, झेल कलेक्ट होते की काय. पण अनेक वर्ष आपण लहानपणी ऐकत आलोय ना की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचं लाभ, ही ऐकलं होतं, आज मैदानामध्ये बघितलं देखील.
दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा म्हणजे अर्थात अनगावचा लाभ इथे झालाय. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दोन धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलं गेलं ते चार या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा दिल्या होत्या आणि षटक क्रमांक दुसरं पहिल्या चेंडूवरती मात्र दोन धावा आल्यात. उर्वरित पाच चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. जतीनवरती पूर्णपणे काया असेल पुढचा चेंडू. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने पिच केलाय पण पंचांचा इशारा काय तर अपस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावीच्या जोराने धावसंख्या फळकावरती एकने वाढेल. जाऊन पोचते ती पाच आकड्यावरती. बघा असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये पैसा येणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते कुठून येऊ द्यात. त्या पद्धतीने आज इथे अनगावची परिस्थिती अशी आहे की धावा येणं देखील गरजेचं आहे. मग त्या कशा येऊ द्यात. अतिरिक्त असू द्या बॅटमधून असू द्यात. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या जोराने धावसंख्या सहा. मंद मंद गतीने मात्र धावसंख्या वाढत चालली आहे. यस, इथून 15+ तरी विचार करावा लागेल. एक मोठा फटका एक चांगला स्कोर उभा करेल. दोन चेंडूचा खेळ संपन्न. शेवटचा षटक असेल. धावसंख्या फळकावरती सहा पाहायला मिळते. हा चेंडू इथे फटक्यात ताकद नक्कीच कमी आहे. क्षेत्ररक्षक तिथे ज्युनियर आसिफ चेंडूला कलेक्ट करतोय आणि विकेट क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे तिसरा. प्रत्येक विकेट मागे जर धावा बघितल्या तर दोन. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आपल्याला सागर पाहायला मिळेल. यस, इंटरनॅशनल क्रिकेटचे जे नियम आहेत ते आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाले. विकेट जर झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज झाला स्ट्रायकर एंड असेल. आणि पहिल्या दिवसापासून हे नियमांची नियम आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन खऱ्या अर्थाने योगेश दळवी अँड टीम जे स्वप्न बघाशी बघितलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय आणि ते स्वप्न आता मात्र पूर्ण होईलच. आसिफ हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अगदी सर्वात सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा थोडासा कॉलिंगमध्ये चुकी आणि रनआउटची संधी देखील तिथे होती आणि ती मात्र मिळाली आहे. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्यातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये येतोय. बी फास्ट, थोडीशी घाई करा टीम अनगाव. या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आदरणीय दयाराम मामा पाटील वळ गावचे शाखा प्रमुख आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सौभाग्यवती दीपिका कपिल भोईर मॅडम उपसरपंच ग्रामपंचायत धोंडा वडवली पालकने इथे ते फळाचित यांच्या वतीनं आपण पाहतोय. त्यांचे आभार, मान्यवरांचे आभार आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. नक्कीच पाच चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अनगाव संघ थोडंसं बघितलं गेलं तर बॅकफुटला आहे. त्याचा रिझन की वारंवार विकेट कुठेतरी थांबवलं गेलंय. वातावरणाचा अभाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हणेन की या मॅचमध्ये जर एक प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं असतं, डबल सिंगलवरती जर जोर दिला असता तर थोडंसं समीकरण काहीसं वेगळं बघायला पाहायला मिळालं असतं. पण प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी वारंवार विकेटचा पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या जोरावरती धावसंख्या ही फळकावरती फक्त आहे ती सात. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. तदनंतर मात्र उत्तरार्धी चालू होईल. 1.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रफुल. शेवटचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जाईल. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय बाद. एकच धाव असेल. एका धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती आठ या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि एक छोटं लक्ष दिलं गेलंय 9. टीम अनगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि महापोली आपले फलंदाज तयार करा. जशी मेगा फायनलची शेवटचं इनिंग चालू होईल यस मायक्रोफोनवरती माझे साथी समालोचक निखिल सरांनी विनंती करतोय. आदरणीय केक स्ट्रीट शॉप महापोली आदरणीय मिलिंददादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी केक पेस्ट्रीज त्यांनी आमच्यापर्यंतच्या पोचवल्यात. तर आदरणीय मिलिंददादा पाटील यांना विनंती करतो की आपण या आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळाच्या वतीनं. मुख्य VIP डायसमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचली. विजयाकरता 9 धावांची गरज आहे. सामना सोपा जरी दिसत असला
तरी मी बऱ्याचदा म्हणतो मुनीश की प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही हिरा नसते, कदाचित ती कास देखील असू शकते, तुमच्या हाताला लागून जखम देखील होऊ शकते। त्यामुळे लो स्कोरिंग मॅच जरी दिसत असली तरी हलक्यात जर घेतलं तर मग मात्र ते कुठवर पोचतं, कुठवर बेततं हे आपल्याला ठाऊक आहे। त्यामुळे चला स्पीडअप करा महापौलीकर, आपले दोन बॅटर्स लवकर पाठवायचे आहेत आणि कवाड अनगाव संघ, जय संतोषी माता अनगाव, चला आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता, 12 चेंडू 9 धावा। मी याआधीच उल्लेख केला की जसं न्यूझीलंडची मैदान आपण पाहतो पर्वतांच्या अगदी पायथ्याशी बरीची मैदान आहेत, तसं हे मैदान देखील एका टेकडीच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे सूर्यास्त इथे लवकर होतो, अर्थातच त्यामुळेच आपल्याला थोडासा बॅडलाईटचा सामना करावा लागला। परंतु तरी देखील आपली पूर्ण स्पर्धा ही अगदी अगदी काटेकोर वेळेमध्ये इथून अगदी शेवटच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत, शेवटचं एक सेशन जे शेष आहे, जे बाकी आहे, अर्थातच मॅचला इथून होईल सुरुवात। समोर आहे अनगाव संघ, दोन्हीही अगदी जवळजवळची गावं आहेत महापोली आणि अनगाव, आणि जेव्हा जेव्हा दोन जवळचे विभाग झुंजतात तेव्हा तेव्हा मात्र निकराची झिंज, जिद्दीची झुंज आपल्याला पाहायला मिळतेच मिळते। अर्थातच इथून मात्र सुरुवात होईल एका वेगळ्या पर्वाला, कोण जिंकेल हा धोंडा वडवलीचा नगरसेवक व सरपंच चषक। मॅचला होतीये सुरुवात, गोलंदाजी माकवर जय, पहिलाच बॉल बॅकफूट वर गेलेत, पंच केलाय, बॉल चाललाय पॉइंटच्या बाहेर, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी, इथे आलाय चौकार। ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश भी ना करें ये तो गलत बात है, अर्थातच तेच प्रयत्न करायचे आहेत अनगाव करांना देखील। इथे स्विच हिट केलाय, बॉल चालला फाइनली डीप थर्ड मॅनच्या दिशेनं, अर्थातच फ्लाइंग स्लिपच्या दिशेतून बॉल निघाला, डीप मध्ये गेलाय, थर्ड मॅनच्या क्षेत्रात एक धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि याच एकेरी धावसंख्येनं 5 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात। महापोली संघ प्रथम क्रमांकाच्या मानकरी होण्यापासून फक्त 4 धावा दूर आहे, अर्थातच जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहते ना तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य तुम्ही तुमच्या मनगटात बाळगलंच पाहिजे। आणि सध्या 2 षटकं आहेत परंतु पहिल्या 2 बॉलवरच मॅच क्लिअर केली आहे, महापोली संघानं जबाबदारी अक्षरशः स्वीकारली। अगदी आपण एका बाजूला पाहतोय अरबाज आणि सैफ, ही जोडी कैक वर्षापासून वक्की स्पोर्ट्स महापोलीला प्रेझेंट करते। इथे पहा यष्टी रक्षकाकडनं चुकी झाली, ती चुकी मात्र सावरली फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूनं, इथे धावा कंप्लीट केल्यात त्या मात्र सिंगल बाईटच्या स्वरूपात पंच इशारा करतायत, 6 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या जात आहेत। आणि मला वाटतं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आमचे पत्रकार बंधू ते देखील या मॅचचं चित्रण करतायत, पूर्ण मला वाटतं उद्याच्या पहिल्या टाईमलाईनची हीच झळकलेली बातमी असेल की धोंडा वडवलीचा नगरसेवक सरपंच चषक 2022। आणि खऱ्या अर्थानं त्या पत्रकार मित्रांचा देखील आभार। इथे पहा शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय, बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये, चेंडू जाईल का, तर येस इथे आलाय विजयाचा चौकार आणि वक्की स्पोर्ट्स महापोली वोन द मॅच, वोन द फायनल, अँड वक्की स्पोर्ट्स महापोली वोन द धोंडा वडवली नगरसेवक।